रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सांगली शिक्षण संस्थेचे सिटी हायस्कूल सांगली सविनय सादर करीत आहे प्रयत्नांती परमेश्वर। प्रयत्नांती परमेश्वर या स्पर्धेसाठी नवीन लिहिलेली संहिता या संहितेच्या लेखिका सौ प्रीती बापट, दिग्दर्शक सौ अश्विनी खाडीलकर, नेपथ्य श्री सुनील धावडे, संगीत श्वेता करमरकर, रंगभूषा विश्वास गुरव, प्रकाश मुकुंद पटवर्धन, वेशभूषा सतीश यतन, पात्र परिचय म्हातारा एडिसन आदित्य रानडे, बाल एडिसन सोहम कुलकर्णी, मिस्टर बॅचलर अथर्व खाडीलकर, क्रुएजी पार्थ बावडेकर, नॅन्सी श्रावणी चरणकर, मिस्टर सॅम्युअल जयकिसन पारिक, एली स्वरश्री पटवर्धन, मिलर उर्वी कांधेरे, प्रिन्सिपॉल अथर्व काटकर, स्टायरिंगेअर सोहम शेकर। सांगली शिक्षण संस्थेचे सिटी हायस्कूल सांगली सविनय सादर करीत आहे प्रयत्नांती परमेश्वर। प्रयत्नांती परमेश्वर। एक सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ
श्रम मिळवलेले दैदिप्यमान यश तुमचे विचार तुमचे स्वप्न अगदी सगळं सगळं या मुलाखती द्वारा जगासमोर यावं असं त्या एडिटरला वाटलं तर कुठं बिघडलं? हो बॅचलर, अरे ते मीच माझी पाठ थोडून घेतल्यासारखं होईल रे. मला ते नाही आवडला. माझा अहंकार ज्यामुळे वाढत जाईल तस काहीही करायला माझा नकारच असेल. आणि हे बघ, एक शास्त्रज्ञ म्हणून मला जे काही करायचंय ते मी केलं करत राहील. मग त्यामध्ये मला मिळालेलं यश हे माझ्या एकट्याच कुठे आहे? आयुष्यातल्या संघर्षात तुझ्याच सारख्या कित्येक जणांचं ते यश आहे. का हसलास का? नाही सर, जे तुम्ही मगाशी त्या रिपोर्टर समोर बोलायला होत ते तुम्ही आता बोललात याची गंमत वाटली. म्हणजे तुमचे हे विचार खूप मोलाचे आहेत पण ते समाजापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही मोकळेपणाने बोलायला हवं ना. एडिसन हा एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ एक माणूस म्हणून कसा आहे ते तुम्ही जर का मोकळेपणाने बोलला तरच ते सर्वांपर्यंत पोहोचेल, हो ना? ओ बॅचलर, इट्स टू मच. मी कसा आहे हे जगाला कोणून सांगावं असं मला नाही वाटत. इज दॅट क्लिअर? सर, ओरडून सांगा असं कोण म्हणतंय? हळू आवाजात बोललं तरी त्यातला लाख मुलाचा शब्द या तुम्ही बनवलेल्या ध्वनिमुद्रिकेत आपोआप कळला जाईल. अरे बॅचलर, तू हे का करतोय? मी काहीच करत नाहीये सर. तुम्ही शोधून आलेली ही ध्वनिमुद्रणाची तबकडी त्या जन्मदात्याच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द शब्द साठवून ठेवायला असुसली आहे सर. Thank you.
विचारायचं होतं. हो विचारा.
किडे वाज हे सगळं म्हणून तो शाळेत येतो. अभ्यासात लक्ष देतो म्हणून सगळा पसरासा मागावर बसून बसलेला असतो. आता तुमच्या मोठ्या मुलासमोर आम्ही तो तो कोणी घ्यायचंय का? आता जर का आम्ही त्याच्यावर लक्ष घेतले नाही तर तो आमच्या शाळेचा कलंक किडे. माझा छंदिष्ट आहे पण तो मोठा नाही आहे. ते म्हणजे तरीही जर तुम्हाला तो शाळेतच नको असेल तर ठीक आहे. तुम्हाला त्रास द्यायला कधीच येणार नाही तो. पण तरीही तो शिकेल. मी घरी शिकवेन त्याला आणि एक दिवस दाखवून देईन. तुम्ही म्हणाला तसा कधीच तो मोठा नव्हता. त्याच्या डोक्यात विचारांची चक्र सतत भिरभिरत असतात. त्या चक्रांना मी गती देईन. आणि एक दिवस त्याला खूप मोठं करेल. खूप मोठं. Thank you.
कसली पावडर दाखव मला. काही पानांवर
आणि बघ स्वतःची ओळख पटते का? आईच्या मार्गदर्शनाखाली शिकत असताना वयाच्या 11व्या वर्षापर्यंत संपूर्ण जगाचा इतिहास, इंग्लंडचा इतिहास, विविध सुधारणांचा इतिहास, विद्युत शास्त्र, रसायन शास्त्र, भौतिक शास्त्र अशी असंख्य पुस्तकं त्यांनी वाचून काढली होती. आपल्या प्रयोगशाळेचा खर्च स्वकष्टाने जिद्दीने थॉमस एडिसन सर लहानपणे रेल्वे स्टेशन वर फळे पुस्तके विकत. एकदा एका संतापी स्वभावाचे रेल्वे गार्डने चिरून त्यांना खोबाडी मारली आणि डाव्या कानावर बसलेली ती थप्पड त्यांना जन्मभराचा बधिरपणा देऊन गेली. पण तरीही दुःखी कष्टी न होता त्यांनी आपलं अधुपण आता मला ऐकूच येत नाही त्यामुळं मी गोंगाटात सुद्धा एकाग्रतेनं काम करू शकेन असं म्हणत आनंदानं स्वीकारली. वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करताना ते नियमित नोट्स काढले. त्या नोट्स हजारांच्या घरात आहेत. तसेच वेगवेगळ्या धातू आणि पदार्थांपासून त्यांनी जवळजवळ 16,000 प्रयोग केले आणि त्यापैकी जमा करण्यात आलेल्या बांबूच्या प्रकाराची संख्या 6,000 पेक्षाही वर केली होती. तसेच सिनेमा, टेलिफोन, ग्रामोफोन, टाइपरायटर, विजेचा दिवा अशा कितीतरी शब्दांची नावं ऐकली तरी थक्क व्हायला होतो. हो मॅम, सरांनी फक्त विजेच्या दिवाचा शोध लावला असता तरी सरांचं नाव अख्ख्या जगात अजरावर झालं असत. आणि हा विजेचा दिवा म्हटला की मला प्रकर्षाने आठवण येते, ती म्हणजे क्रुएझीची. क्रुएझीने तब्बल 35-36 तास कष्ट घेतले होते. मी बॅचलर क्रुएझी या सगळ्यासाठी अहो रात ढकलो. आयुष्यातल्या कुठल्याही संकटांना घाबरणार नाही, सतत प्रयत्न करत राहा. एडिसन